जयसिंगपुरातील क्रांती चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यानं वाहतुकीला कोणतीच शिस्त नाही. यातून लहान मोठे अपघात घडण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी होतीये. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपुरात नेहमी शालेय विद्यार्थी व्यापारी यांची गर्दी असते, तर या ठिकाणी वाहतूक कोंडी बेशिस्त पार्किंग प्रश्न कायम होता. मात्र येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बेशिस्त पार्किंगवर कडक पावलं उचलली होती, त्यामुळे शहरात काही प्रमाणात पार्किंगला शिस्त लागलेली दिसत होती. मात्र सध्या शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकात बेशिस्त वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या चौकातून सांगली, कोल्हापूर, नृसिंहवाडीकडे आणि रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा मार्ग आहे. अशा मुख्य चौकात वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस अथवा कोणतीच यंत्रणा दिसून येत नाही, यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातूनच सांगली कोल्हापूर मार्ग असल्याने या चौकात मोठमोठी अवजड वाहने तसंच डंपरची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. चौकालगतच बस स्थानक असल्याने येथून एसटी बाहेर पडण्यासाठी किंवा स्थानकात जाण्यासाठी अडचण निर्माण होत असते. अशातच एखादं वाहन बंद पडलं की चौकात वाहनांचा चक्का जाम होतो, यामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसतंय. या ठिकाणी उड्डाणपूल होईपर्यंत या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणं गरजेचं असून तशी मागणी नागरिकांतून होतीये.